आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पश्चिम नागपुरातील दाभा येथून आपल्या लोकसंवाद यात्रेला सुरुवात केली रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी हनुमान मंदिरामध्ये पूजन करत रॅलीचा प्रारंभ केला गडकरी काढत असलेल्या रॅलीचा हा भाग विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे लोकसभा उमेदवार विकास ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे दरम्यान इंडिया आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी महागाई बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांनी देशातील नागरिकांचं अवघड झालेलं जीवन सुखाचं करण्यासाठी या निवडणुकीत राष्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचं आवाहन जनतेला केलं आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी काल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह दोन उमेदवारांचे अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी अजित कुमार यांच्याकडे दाखल करण्यात आलेत निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात येत्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अठ्ठावीस मार्चपासून सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात पहिल्या टप्प्यातल्या पाच लोकसभा मतदारसंघात तेरा जणांनी माघार घेतल्यानं सत्त्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली रामटेकमध्ये अठ्ठावीस नागपूरमध्ये सव्वीस भंडारा गोंदिया बावीस गडचिरोली चिमूरमध्ये बारा आणि चंद्रपुरात तेरा उमेदवार निवडणूक लढवणार आहेत या तिन्ही मतदारसंघात राष्ट्रीय पातळीवर नोंदणीकृत असलेल्या पक्षांचे प्रत्येकी तीन उमेदवार आहेत काँग्रेस भाजपा शिवसेना आणि बहुजन समाज पक्षानं हे उमेदवार दिले आहेत प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वारा वाहण्याची शक्यता असून यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला असून गेल्या चोवीस तासात विदर्भात कमाल तापमान वाशिम इथं एकेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं दरम्यान कालचं नागपूरचं कमाल तापमान एकोणचाळीस पूर्णांक दोन आणि किमान पंचवीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोज हे ठग बातमीपत्र संपलं नमस्कार